सरस्वत बँक प्रस्तुत देशदूत संवाद कट्ट्यामध्ये आपण सर्वांचं स्वागत. आपण अजूनही लॉकडाऊन मध्ये आहोत आणि ह्या लॉकडाऊन मधून आता आपण अनलॉक वन कडे जात आहोत आणि ह्या लॉकडाऊन मध्ये आता थोडीशी शिथिलता देण्यात आलेली आहे. तर ही शिथिलता देण्यात आलेली असल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आता प्लॅनिंग सुरू झालेलं आहे की पुढचा येणारा काळ आपण कशा प्रकारे सामोरं जायचं आहे, काय प्रकारे आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे आणि ऑटोमोबाईल क्षेत्र हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे एक मोठा आधारस्तंभ आहे. ऑलमोस्ट इंडियन ऑटोमोबाईल कॉन्ट्रीब्युट्स 8% टू इट्स GDP आणि 50% टू नेशन्स मॅन्युफॅक्चरिंग GDP. सो हे ऑटोमोबाईल क्षेत्र फार महत्त्वाचं आधारस्तंभ आहे आणि याच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आता पुढची प्रगती आणि पुढे कशा प्रकारे याचं प्लॅनिंग होणार आहे हा एक विषय आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि याच्या संवाद कट्ट्याचा विषयच की करोनानंतरचं ऑटोमोबाईल क्षेत्र. आज या विषयावर चर्चा करण्याकरता आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत महेश राठी, जनरल मॅनेजर स्टर्लिंग मोटर्स, गणेश शिरोडे साहेब, मॅनेजिंग डायरेक्टर शिरोडे गुंडे, आणि रिजास काझी, जनरल मॅनेजर उन्नती व्हेकल्स. आपल्या सर्वांचं रिझ्यूम संवाद कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅडम, आपलं देखील स्वागत. तर आज आपण पहिल्या प्रश्नाकडे वळतो मी की करोना नंतरचं ऑटोमोबाईल क्षेत्र कसं असणार आहे आणि ज्याच्या करता तुमचं काय प्रकारे प्लॅनिंग चाललं आहे हे आम्हाला जाणून घ्या. कोरोना आम्ही बाहेर येत आहोत करोना नंतर. पहिली गोष्ट जी आम्ही सर्वांना सांगत आहे आमच्या सेफ एन्व्हायरमेंट सेफ्टी बद्दल आम्ही पहिले प्रिकॉशन घेत आहे जे काही घेत आहे सेफ एन्व्हायरमेंट स्टार्टिंग फ्रॉम युझिंग द मास्क, सॅनिटायझर किंवा कोणत्या गाडी पण आमच्या वेळेस सर्व्हिसिंगला आले तर त्यांना पण पूर्ण सॅनिटाईज करायचं आणि कस्टमरला पण जे फिअर फॅक्टर निर्माण झालेलं आहे कोरोना नंतर आम्ही शोरूमला कसं जायचं पहिले त्याची भीती दूर करायचं हे आमचं करायचं त्यांची भीती सर्वात जास्त दूर करता येईल त्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते आम्ही सगळे प्रयत्न करत आणि थोडा काळ लागेल गेला त्याच्यातून बाहेर यायला आम्हाला थोडा वेळ अजून लागेल ऑटोमोबाईल सेक्टरला त्याचे प्रयत्न सुरू होतात. जसं काजी साहेब म्हटले तसंच बरोबर आहे. प्रत्येक मॅन्युफॅक्चरांनी जसं जे सेफ्टी गाईडलाईन दिली पोस्ट करोना ऑपरेशन डीलरशिप कसे स्टार्ट करायला पाहिजे, काय सेफ्टी मेजर्स घ्यायचे पाहिजे, म्हणजे ते एम्प्लॉईजसाठी असू द्या कस्टमरसाठी असू द्या जेणेकरून दोघांसाठी चांगले एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करता येईल. तर सगळ्या गाईडलाईन सेफ्टी मेजर्स प्रत्येक डीलरशिपनी ऑलमोस्ट आम्ही सुद्धा त्याप्रमाणे कामाला सुरुवात केलेली आहे. मास्क आहे, सॅनिटायझेशन आहे, प्रत्येक सेतू ॲपसुद्धा डाउनलोड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू प्रत्येक कस्टमरचा. नंतर इन्फ्रारेडनी थर्मोमीटर वाटते चेक करूनच त्याला एंट्री केली जाते. कमीत कमी पूर्वी कसं होतं की गाडी घ्यायला एका माणसासोबत एक 4-5 जण येत होते तर आता आम्ही तसं प्रत्येक कस्टमरला ड्रायव्हर करतो किंवा जे ओनर आहे ज्यांना घ्यायचं असेल कमीत कमी शोरूममध्ये गर्दी करून जे सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते कसं पाळता येईल जेणेकरून त्या कस्टमरसाठी पण चांगलं आहे आणि आमच्यासाठी पण चांगलं आहे. या सगळ्या गोष्टी एक एक जे कामात आणते प्रयत्न करते चांगलं चांगलं करते तसं त्याचं आमचं काम चालू आहे. आमच्या सर्वांचं स्वागत आहे. शिरोडे साहेबांचं म्हणणं बरोबर आहे जसं मी त्यांनी इकॉनॉमिक मिनिस्टरने सांगितलं होतं तसं की कंपनीने पोस्ट COVID-19 काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे तुम्हाला टू मेंटेन सोशल डिस्टन्सिंग अवेअरनेस. त्याच्यानंतर आम्हाला कंपनीने लॉकडाऊन पिरियडमध्ये ट्रेनिंग सेशन्स झाले व्हर्च्युअल मीटिंग घेतलेल्या होत्या आणि त्यांनी ते SOPs सगळ्या वाटल्या आहेत आम्हाला दिल्या आहेत आणि वी आर वर्किंग ऑन दोज SOPs राईट फ्रॉम कस्टमर जसा आत येईल त्याची गाडी स्वतः पार्क करायची. आता आम्ही व्हॅलेट पार्किंग होतं ते सध्या बंद केलेलं आहे. तिथून
त्याचं टेम्परेचर चेक करायचं, बॉडी टेम्परेचर, हात आल्यानंतर सॅनिटायझिंगशी करायचं त्याचं, आणि शोरूममध्ये सुद्धा त्यांना असे डिस्टन्सेस ठेवलेले आहेत बसायचे, की सोशल डिस्टन्सिंग करून त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात अशी असते की जेव्हा कस्टमर येतो गाडी बघायला, सर त्यांना गाडीचं डेमो द्यावा लागतो आणि टेस्ट ड्राइव्ह द्यावी लागते. हा एक फार मोठा फॅक्टर आहे की त्याच्यामध्ये तुम्ही सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून त्याला गाडीचं डिस्प्ले कसं करणार आणि त्याला टेस्ट ड्राइव्ह कशी देणार, त्या पण नॉर्म्स काढलेल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्याला आम्ही गाडी डिस्प्ले दाखवतोय कस्टमरला आणि त्यांना टेस्ट ड्राइव्ह पण देतो. टेस्ट ड्राइव्हचे पण नॉर्म्स, गाडीत बसल्यानंतर सुद्धा सोशल डिस्टन्सिंग कसं मेंटेन करायचं, सो द पर्सन हु इज ड्रायव्हिंग आणि त्याच्याबरोबर जो आपला सेल्स कन्सल्टंट असेल तो अक्रॉस त्याच्या मागे बसेल, इट इज नॉट सीट ऑन द को पॅसेंजर सीट. हे सगळे छोटे छोटे नॉर्म्स त्यांनी सगळं ते मर्ज केलेले आहेत. आणि जसं तुम्ही पहिल्यांदा विचारलं की तुमचा मेन प्रश्न असा होता की पोस्ट COVID-19 बिझनेस कसा राहणार, तर माझ्या मते तरी बिझनेस हा वाढणार आहे. याचं कारण हे की जे लोक डेली ट्रॅव्हल करतात, जे ओनर्स कार घेऊन किंवा रेंटेड कार घेऊन किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये त्यांना जावं लागतं, सो दे विल अवॉइड युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ते अफोर्ड करू शकतात, दे आर गोइंग टू बाय अ एंट्री लेवल का होईना ती गाडी ते स्वतः घेतील. कारण आता तुम्ही जर बघितलं असेल की सगळे रेट वाढतात आहे, फेअर वाढतात आहे, बसचे म्हणा किंवा टॅक्सीचे म्हणा किंवा काय म्हणा, सो तो माणूस जर ज्याला डेली प्रवास करायचा आहे तो यू कॅन अफोर्ड टू पे दोज EMI ऑफ दस व्हेकल, तर ते 100% वाढणार. जसं मी आम्ही आमची सुरू केलं होतं की डिजिटल एन्क्वायरी जी येते त्यांनी डिजिटल बुकिंगच करायची, ते ॲपच डाउनलोड करून त्यांना दिला होता ॲट ₹0 बुकिंग अँड रेना हॅज गॉट अ गुड रिस्पॉन्स. इवन नाशिकला आमचं काहीतरी 100 वरती बुकिंग झाल्या होत्या, टोटल उन्नती ग्रुपच्या 550 बुकिंग झाल्या आहेत. ऑफकोर्स त्याच्यातनं काही ड्रॉपडाऊन होतील ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम येईल किंवा फायनान्सचा प्रॉब्लेम येईल, बट कीपिंग इन व्ह्यू ऑफ दोज एन्क्वायरीज अँड बुकिंग नंबर हे 100% शुअर आहे की बिझनेस हा वाढणार आहे. आणि बिझनेस वाढवण्यासाठी फायनान्स कंपनीसुद्धा आता पुढे येतात आहे, आमच्या कंपनीसुद्धा पुढे येतात आहे की त्यांनी स्कीम्स डिक्लेअर केल्या आहेत गव्हर्नमेंटसाठी, गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी, प्रायव्हेट एम्प्लॉईजसाठी, डॉक्टर्ससाठी, कोविड फायटर्ससाठी वेगळी स्कीम दिलेली, पण दे आर कन्सिडरिंग ऑल दीज फॅक्टर्स. फायनान्सचे लोक पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात आहे की लो रेट ऑफ इंटरेस्ट, EMI तुम्हाला 2-3 महिन्यानंतर कसा भरायचा इझी होईल, सो दे आर ऑल वर्किंग ऑन दॅट, दे आर गिव्हन द पॉलिसीज. तर बिझनेस चांगला होतो असं नाही आहे की नाही होणार, बट ओनली थिंग आता डिजिटल वर्ल्ड झालेलं आहे ॲज इट इज, सो मॅक्सिमम आम्ही पण प्रयत्न करतो आहे, आम्ही पण अवॉइड करतो आहे की कस्टमरला जास्त शोरूमला बोलवायचं, आधी बोलून घेत होतो, आता वी आर ट्राईंग टू रीच टू द कस्टमर थ्रू डिजिटल सोर्सेस. आणि ती करताना तुम्ही सगळेजण एवढी जी काळजी घेता, म्हणजे प्रत्येक कंपनी जी आपली आपली SOP तुम्ही आता सगळ्यांनी जी सांगितली त्याच्यानी कॉन्फिडन्स तर निश्चितच लोकांमध्ये वाढणार आहे की आपली काळजी सुद्धा ह्या कंपनीज जेव्हा आपल्याशी डील करतायत तेव्हा ते घेत आहेत. तर मग अशी आपण असं म्हटलं की तुम्ही जो म्हणालात हा एक भाग आहे की अपॉर्च्युनिटीचा, की जिथं लोक नवीन गाड्या घेतील डेफिनेटली एक कन्सर्न आहे माझ्या सेफ्टीचा आणि मोर सेफ इन माय ओन व्हेकल, त्या हिशोबाने ते आहे. तुम्ही मग अशा आता असं उल्लेख केला की या सगळ्यामध्ये सर्व्हिसिंगचा सुद्धा या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप लोकांनी सर्व्हिसिंगकडे ते वळाले, ते हॅड टाईम ॲट हँड गाडी हवी होती आणि सर्व्हिसिंग कंपॅरिझन सगळं
सुरुवातीला सुरुवातीला थोडं कमी होतं, पण ग्रॅज्युअली जसं लॉकडाऊन ओपन होत आहे लोकांच्या मनात थोडी भीती जाते, ॲवरनेस कॅम्पेन येतात, रेडिओ सुद्धा बऱ्यापैकी कोरोनापासून काय कसं बचाव करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी अवेअर होत आहे. लोकांची मानसिकता घराच्या बाहेर पडायची झालेली आहे आणि तसं स्टेजवर स्टेजवर अनलॉक आता सुरुवात केली आपल्या मुख्यमंत्री झाल्यावर, त्याप्रमाणे सर्व्हिसिंग वाढतील. काही लोक बाहेरचे इकडे येतील, इकडचे तिकडे जातील, ज्या प्रवास वाढेल गाडीचा सर्व्हिसिंगला थोड वाढणार. हे पूर्वीसारखं हे एकमेकांना थोडस अजून थोडं वेळ द्यावा लागेल. पण येईल नाही असं नाही, कारण जे होते ते होते आम्ही त्यांना एंगेज करून ठेवलं होतं. व्हर्च्युअल ट्रेनिंग, व्हर्च्युअल मीटिंग्स, सो वी आर नॉट आणि जाणार कुठे, एव्हरीथिंग वॉज लॉकडाऊन, सो जाऊन जाऊन जाणार कुठे ते, तर तसं काही झालं नाही. पट्टा वगैरे नाही बसला, स्टॅबिलिटी इज देअर, स्टॅबिलिटी जेवढे आहेत तेवढे सगळे आहेत. माझ्या आमच्याकडे एक सुद्धा नाही गेला बाहेरच्या राज्यातले फार असे कामगार वगैरे काही नाही, त्यामुळे तो काही परिणाम नाही आहे. माणसं माणूस कामाला आले नाहीत वगैरे असं काही नाही. इनफॅक्ट मंगळवारपासून सगळ्यांची रेग्युलर घरी बसून पण ट्रेनिंग सुरू आहे. काही प्रॉडक्ट ट्रेनिंग म्हणा, काही कस्टमर असं इंट्रॅक्शन वाढलं आणि मोर आम्ही ते वगैरे ट्रेनिंग दिलं की आता डिजिटलायझेशन मोर झाला, कसा काय सोशल मीडियाचा वापर करता येईल, कसे काय नवीन जे ॲप्स आलेले आहेत त्याचा कसा वापर करता येईल आणि कस्टमर त्यांचे फ्रेंड सर्कल त्यांना सगळ्यांना कनेक्ट करून सोशल मीडियावर लहान लहान छोटी छोटी मीटिंग करता येईल त्याच्या त्याचं स्पेशल ट्रेनिंग त्यांना देत आहे. हाऊ टू इंटरॅक्ट मोर ऑन सस्टेन, ही एक फार सकारात्मक गोष्ट आहे की पोस्ट कोविडनंतर प्रत्येक जण एक अपॉर्च्युनिटी बघतोय की मार्केट ओपन होणार आहे आणि ह्याच्यातून मला कशाप्रकारे बिझनेस जनरेट होईल, ही फारच सकारात्मक गोष्ट आहे. अँड मला दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं आहे की कोविडमध्ये लॉकडाऊन पिरियडमध्ये बऱ्याच काही अशा घटना घडल्या जिथे पेट्रोलच्या प्राईस वाढल्या, आता युरो सिक्स तुम्ही म्हटल्याप्रमाणे युरो सिक्स आगमन आहे त्याच्यामुळे प्राइसिंग वाढत आहे. सो एका बाजूला प्राइसिंग वाढत आहे, एका बाजूला पूर्ण शैली बदलते, लोकांच्या चॉईस मध्ये डिफरन्स येतोय. हे सर्व गणित आणि ह्याची ही सगळी जी चॅलेंजेस आहे ही आव्हानं, ही आव्हानं पेलण्याकरता तुमची प्लॅनिंग काय येणार आहे? पहिली गोष्ट तुमचं पहिलं पूर्ण सविस्तर म्हणा, पहिली गोष्ट तुम्ही सांगितलं पेट्रोलच्या प्राइजेसमध्ये, पेट्रोलच्या प्राइजेस हार्डली 1-2 रुपये वाढले त्यांनी काही फारसा आमच्या फोरव्हिलर इंडस्ट्रीमध्ये फरक पडणार नाही. आणि तुम्ही म्हणाला युरो सिक्समध्ये पण गाड्यांची प्राइजेस एवढं काही वाढलं नाही आहे, काही हिशोबाने पुष्कळ काही गाड्यात फीचर ॲड झालेले आहे आणि ते फीचर खूप चांगले आहे, लोकांना वापरणं गाड्या अजून सुविधा होईल असे फीचर वाढले गेले. तर अजून माझं तर मत असं आहे की आता हे कोविड-19 नंतर लोक हे जे आता पायी चालणारे होते किंवा पब्लिक बसने जाणारे होते ते लोक टू व्हीलर घेतील आणि जे लोक टू व्हीलर घेणार होते त्या टू व्हीलर चालवणार होते ते आता फोर व्हीलर घेणार आहे, कारण त्यांच्या सेफ्टीसाठी हे महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. ऑपॉर्च्युनिटी आहे, हां, त्यांनी आता पब्लिक ट्रान्सपोर्ट अवॉइडच करायला पाहिजे आणि प्रायव्हेट यूज करायला पाहिजे. राईट, इट इज मस्ट फॉर सेफ्टी फॉर एव्हरीवन. नाही म्हणाल सर, आणि युरो सिक्स जे आले किंवा BS6 आले सो ते आपण जर एन्व्हायरमेंटची काळजी नाही घेतली तर असं त्रास जे आता आपण जातोय ह्याच्यातून ते पुढे होतच राहणार ना. त्याच्याकरता सगळ्या मॅन्युफॅक्चरांनी काळजी घेतली, सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर जे काही सगळं झाले त्यात BS6 गाड्या सगळ्या एप्रिलमध्ये आल्या प्रॉब्लेम चालू झाले आणि कंपनीनी पण याच्यात एक चांगली संधी बघून म्हणतो ना की प्रदूषण कसं कमीत कमी करता येईल ती टेक्नॉलॉजी अजून आणून त्याच्यामध्ये सर्वांसाठीच ते चांगले आहेत. त्यासोबत गाडीमध्ये काही फीचर्स पण वाढवलेत, प्रत्येक कंपनीने वाढवले आहेत. आमच्या जसं हुंडाची तुम्ही गोष्ट कराल तर काही गाड्यांच्या मॉडेलमध्ये एअर प्युरिफायर पण आलेले आहेत, जेणेकरून बाहेरची म्हणजे एखादी अशुद्ध हवा जरी आत आली तर एअर प्युरिफाय करते. असे अनेक फीचर्स आहेत
त्याच्यामुळे कस्टमरचा लाभ घेता येईल आणि पुढे आहे संधी चांगलीच आहे. प्रत्येक कस्टमरला सुद्धा आज फीचर्स गाडीमध्ये चांगलं चांगलं मिळत आहे आणि प्राईस जसं राणी साहेब म्हटले की फारसं बी एस सिक्सचा प्राईजवर फार परिणाम नाही झाला. काही कंपनी प्राईस ॲबझॉर्ब केलं कस्टमरकडे जाण्यापूर्वी आणि पुढे जसं जसं हे होईल तसं काय काय होते. कोविड 19 मुळे एक फार मोठं चॅलेंज आहे की लोकांच्या अर्निंगमध्ये कपात झालेली आहे. त्यामुळे पहिला असं बरंच व्हायचं की घरामध्ये एक गाडी होती ती दुसरी गाडी आहे. आता अशी परिस्थिती की थांबली आता नंतर होती हे फार मोठं चॅलेंज आहे मला वाटतं. आणि आता येणारा 2-3 महिन्यामध्ये आपण आता सीझन चालू होईल. सो हे एक मोठं आव्हान असल्यामुळे कंपनीतर्फे काही नवीन स्कीम्स आणि तुम्ही कशा प्रकारे हे चॅलेंज ओव्हरकम करा. आता आमच्या कंपनीने काही स्कीम्स अशा काढल्या की लोन घेतल्यानंतर तुम्ही इन्स्टॉलमेंट भरत का. जर दुर्दैवाने अनफॉर्च्युनेटली कोणाची नोकरी गेली तर 3 महिने त्याला मोरेटोरियम त्याला असं टाईम केलेलं आहे का कंपनीचे फायनान्सरसोबत की जोपर्यंत त्याला दुसरी जॉब मिळत नाही तो 3 महिने तो सेफ राहू शकतो. तेवढ्या अशा काही स्कीम्स येत आहेत. अजून जशा काही अडचणी पुढे येतील त्याला प्रत्येक कंपनी आहे काही ना काही सोल्युशन निघणारच आहे. अडचणी येतील सोल्युशन पण येतील त्याच्यावर. मला नाही वाटत त्याचं काही जास्त फरक पडेल कारण ज्यांना घ्यायची ते घेतीलच. त्यांच्याकडे एक गाडी आहे दुसरी गाडी म्हणजे एक गाडी मोठी आहे त्यांच्याकडे दुसरी छोटी घेणार असतो. आणि कंपनीने त्यांच्यासाठी सगळं माझीच काय एखादा रेनॉल्टचा कंपनी डस्टर आहे त्याच्याकडे त्याला क्विड द्यायची त्याच्या फॅमिलीसाठी. तर त्याच्यासाठी लॉयल्टी बोनस हे कंपनी ऑफर करते. कंपनी ऑफर्स करतात त्यांना देतात. फायनान्स कंपनी पण देते. एकदा तुम्ही लोन घेतलं दुसऱ्यांदा त्यांच्याकडे पुन्हा लोन करायला गेले तर ते रेट ऑफ इंटरेस्ट कमीच करतात. तुमचं ते ई एम आय कमी नसणार आहे आणि जे अफोर्ड करू शकतात मी तुम्हाला आधीच सांगितलं हू कॅन अफोर्ड द व्हेकल टू बाय ही इज गोईंग टू बाय द व्हेकल. तो पब्लिक ट्रान्सपोर्ट हा अवॉइड करणारच 100%. तर मला नाही वाटत की ही जी कंडिशन आहे ती फार त्याच्यावर इफेक्ट होईल बिझनेसमध्ये. तसं नाही आम्हाला एक आहे दुसरी घ्यायची ती आता नाही घेऊन नंतर घेऊन थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. तर नाही नवीन घेणार ते घेणारच. ज्यांना दुसरी पाहिजे ते घेणारच. आज घेतले आम्ही 3 गाड्या एकाने 3 तिसरी गाडी आज बुक केली. माझा एक कस्टमर आहे कॅप्चर आहे त्याच्याकडे ड्रायव्हर आहे आज त्यांनी क्विड घेतली. सो ज्यांना घ्यायची ते घेतीलच. जे हॅव टू सी आज काय झालेलं आहे की एव्हरीबडी इज कॉन्शियस अबाउट हिज हेल्थ. हेल्थ इज फर्स्ट. पैसे आहेत ना त्याच्याकडे तो का कॉम्प्रोमाइज करणार आपलं. या एक्सक्लुसिव्ह टाटा मोटर्सची स्कीम लाईक जसं तुम्ही म्हणताय की देअर विल बी चॅलेंजेस बट देअर विल बी सोल्युशन्स ऑल्सो.
घरात बसतो गेलं काय कोरोना वाढतोच ना पण आपण बाहेर पडलोच ना सोल्युशन दॅट्स नीड ऑफ द आवर म्हणण्याची काळाची गरजच आहे. मला वाटतं ही फार सकारात्मक भूमिका प्रत्येक मॅन्युफॅक्चरची आहे की येस कोविडमुळे परिस्थिती आर्थिक परिस्थिती बंदी आलेली असली तरी पण त्याला आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे आणि डेफिनेटली आपण अपेक्षा करू शकतो की काही इश्यू असला तरी नक्कीच ऑटो डीलर्स त्यांची वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन पुढच्या भविष्य काळात नक्कीच उतरतील. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग असं म्हणतात.